सांगतो की आज फक्त मी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतलाय. प्रत्येक ब्रांचवाईज त्या बँकेला किती कर्जाचा टार्गेट देण्यात आलं होतं वाटप करण्याच्या बाबतीत आणि किती टक्के वाटप झालंय ह्याच्या संदर्भात धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक ब्रांचचा आम्ही या ठिकाणी आढावा घेतलाय, मी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी. आणि सगळ्याला ज्याने ज्याने वाटप केलं आहे टार्गेटप्रमाणं त्यांचं अभिनंदन केलं आहे. ज्या ज्या लोकांनी वाटप केलेलं नाही किंवा अत्यल्प प्रमाणात ज्यांचं वाटप आहे त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं आहे की 5 जुलै ही अंतिम डेडलाईन दिली आहे. 5 जुलैपर्यंत 100% जे टार्गेट दिलं आहे ते वाटप झालंच पाहिजे. जर झालं नाही तर निश्चितपणे त्यांना या सगळ्या मंडळींना कात्रटचा घाट दाखवायचं काम आम्ही करू. दुसरा विषय तुम्ही जो सांगतायत त्याच्या बाबतीत सेपरेट उद्या मीटिंग आहे आपली गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीमसाठी. CMEGP असेल, PMEGP असेल, ह्याचा उद्या डिटेल आढावा घेणार आहेत. आणि तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे. बऱ्याच वेळेस अनेक तरुणाला बँका परत पाठवतात किंवा विनाकारण त्यांना हेलपाटे मारायला लावतात, त्यांना त्रास देणं, त्यांनी 100 वेळ चक्रा मारल्या तरी त्यांना कर्ज प्रकरण न देणं किंवा हिथं अडकलंय तिथं अडकलंय म्हणून वेग कारण सांगणं, मला वाटतं अशा पद्धतीचे प्रकार त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून होत आहेत. त्याच्याच अनुषंगानं उद्याची डिटेल बैठक आपण इथं जिल्हाधिकारी महोदयांच्या ऑफिसलाच आयोजित केलेली आहे. उद्या त्याचासुद्धा अतिशय सविस्तर अशा पद्धतीनं आढावा उद्या मी घेणार आहे. आणि निश्चितपणे जेणे कोणी करणार नाही त्याला योग्य त्या पद्धतीचं शासन कशा पद्धतीनं करता येईल जे काय अधिकारात आहे त्या पद्धतीनं आपण करूया. नाही ही गोष्ट मी खासदार झाल्यापासून प्रत्येक DLBCच्या मीटिंगमध्ये हे बंधनकारक आहे. तुम्हाला सांगतो एक जरी शासनाचं परिपत्रक आलं तर DCC बँक कशा पद्धतीनं लगेच पळापळी करते बघा सांगतील आहे ना नाही पत्र काय आम्हाला करता येत नाही. रिझर्व्ह बँकेचं तुम्हाला स्टँडिंग त्या ठिकाणी गाईडलाईन आहे की तुमचा CD रेशो हा 60-70% मध्ये असला पाहिजे. मग असं असताना सुद्धा अनेक बँका ह्या भागातनं मोठ्या प्रमाणात डिपॉझिट गोळा करतात आणि त्या प्रमाणात जेवढं डिपॉझिट गोळा केलंय त्याच्या 70% प्रमाणात त्यांनी ते डिपॉझिट कर्ज स्वरूपात ह्याच भागात वाटणं त्यांना बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेची तशी गाईडलाईन आहे. असं असताना सुद्धा बऱ्याचशा बँका अगदी नॅशनलाइज बँकासुद्धा त्या ठिकाणी CD रेशो मेंटेन करत नाहीत हे दिसतंय. मला वाटतंय ह्याच्यामुळंच इथल्या तरुणाला कर्ज मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्या बिचाऱ्याला नाईजाला पुन्हा नाईलाजानं पुणे असेल मुंबई असेल पोटाची खळगी भरण्यासाठी जावं लागतंय. तर ह्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्या बँकेच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत त्या प्रत्येक ब्रांचवाईज त्यांचा CD रेशो मेंटेन होतंय किंवा नाही ह्याच्या बाबतीतला प्रत्येक महिन्याचा अहवाल मी ELDM साहेबांना त्या ठिकाणी विनंती केली की मला द्यावा. आणि मी या भागाचा खासदार म्हणून निश्चित लोकसभेत तर तारांकित प्रश्न करेनच करेन पण संबंधित आपले जे अर्थमंत्री आहेत अर्थराज्यमंत्री आहेत त्यांच्यासुद्धा एक कानावर एक गोष्ट घालेन. कारण हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, मागासलेला जिल्हा आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याचा होणारा हा जिल्हा आहे. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये ह्या जिल्हा जर सुधारायचा असेल तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि निश्चितपणे हे सगळं सरकारच्या लक्षात आणून देऊन ह्या बँकांना इथं जमा केलेलं डिपॉझिट 70% इथं वाटप करायला आम्ही भाग पाडू. काय झालं लोकांचे बरेचसे फोन मला येत होते की बाबा DCC बँकेमध्ये आमचं जे आम्हाला पीक कर्ज हे करून घ्यायचं आहे रिन्यू करून घ्यायचं आहे ते कर्ज असताना पूर्ण कर्जाची रक्कम म्हणजे मूळ मुद्दल प्लस त्याच्यावर होणारं व्याज सगळी रक्कम जर तुम्ही भरली तरच आम्ही तुमचं कर्ज रिन्यू करू अशा पद्धतीनं सांगण्यात येत होतं. म्हणून आजच्या बैठकीमध्ये ह्याच्या संदर्भात DDR साहेबांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की शासनाचं एक परिपत्रक आहे की बाबा सगळं पूर्ण मुद्दल व्याज सगळं असल्याशिवाय तुम्ही त्याचं कर्ज रिन्यू करायचं नाही. ह्याच्यातनं भानगड अशी व्हायला लागली आहे की पूर्वी नुसतं मुद्दलावरचं व्याज जरी शेतकऱ्यानं भरलं तर त्या शेतकऱ्याचं कर्ज खातं रिन्यू होत होतं. बरं ह्या पद्धतीनं कामकाज तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया करते, ह्या पद्धतीनं कामकाज तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र करते. जर सगळ्या नॅशनलाइज बँका अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं व्याज भरून घेऊन त्याचं कर्ज रिन्यूअल करत असतील ज्याच्यामुळं कर्ज रिन्यू झाल्यामुळं त्या शेतकऱ्याला पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा फायदा होत होता, त्याला जे व्याज भरावं लागणार आहे ते व्याज त्या ठिकाणी शासनाकडनं त्याचं मिळायचं. मला वाटतंय ह्याच्यात शेतकऱ्याच्या फायद्यासाठीची ही स्कीम आहे आणि शेतकऱ्याचा फायदा होत होता, शेतकऱ्याला व्याज माफ होत होतं, तेवढं 6% जे व्याज आहे ते शेतकऱ्याला मिळत होतं. मग हे सगळं होत असताना बाकीच्या नॅशनलाइज बँका करत असताना DCC बँकेलाच ही कशामुळं आडकटे आली मला वाटतं हा संशोधनाचा विषय आहे. ह्या पद्धतीनं सरकारनं शेतकऱ्याच्या विरोधी भूमिका घेणं कुठल्याही विभागाला शोभत नाही, हे गैर आहे, चुकीचं आहे, शेतकऱ्याला त्रासदायक आहे, संस्थेला अडचणीत आणणार आहे. मला वाटतं हा निर्णय
महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने तात्काळ बदलला पाहिजे। मला वाटते बँकिंग ज्या पद्धतीने नॅशनलाइज बँका करतात त्याच पद्धतीने जर डीसीसी बँकेने केलं तर त्याच्यात मला गैर वाटायचं काही कारण नाही आणि सरकारने हा निर्णय तातडीने त्या ठिकाणी माघारी घ्यावा, अन्यथा शेतकऱ्याच्या माध्यमातून ह्याच्या विरुद्ध मोठा जनाक्रोश आम्ही निश्चितपणे उभा करू। शेतकऱ्याला अडचणी येतात, ज्याच्यातनं संस्थेला अडचणी येतात, ह्या गोष्टी झाकून आणलं पण ठेवायचं काहीच कारण नाही ना, त्या सगळ्याला कळायलाच पाहिजे। आणि आजच्या मीटिंगमध्ये मी ते डीसीसी बँकेच्या MD ला आणि DDR ला तीच विचारत होतो की तुम्ही का शेतकऱ्याचं व्याज बसून तुम्ही रिन्यू का करत नाहीत कर्ज, ते आम्हाला वाटलं ह्यानेच मुद्दा होऊन केलं आहे, पण आता लक्षात आलं की सरकारनं तसं त्यांना परिपत्रक काढून त्यांचे पाय बांधून टाकले। आपण पीक विम्याचा विषय असेल किंवा इतर काही विषय असेल त्याचं सीए त्याच्या पद्धतीने त्यांच्या आमदारांना दिला की जी लढाई पीक विम्याची ती प्रगती पीक विम्याचं पीक विम्याच्या बाबतीत मी तुम्हाला सगळ्या प्रतिनिधींना दिव्य मराठीचे जर असतील तर त्यांना तर अगदी जाहीररित्या सांगितलं होतं की ह्याच्या बाबतीत आपण समोर बसूयात आणि ह्या पीक विम्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं एजंटगिरी झाली हे आम्ही सांगतो, त्यांनी सांगावी झालं कसं नाही ते, कारण आपण जर बघितलं असेल तर एखाद्या वस्तूचं आपण जेव्हा इन्शुरन्स काढतो म्हणजेच इन्शुरन्स काढल्याच्यानंतर प्रीमियम पोटी काही रक्कम आपण त्या कंपनीला अदा करतो, समजा तुमचा हा मोबाईल आहे, ह्या मोबाईलचा तुमचं जर 1 लाख रुपयाच्या किमतीचा मोबाईल असेल त्याचं प्रीमियम काय 5,000-10,000 रुपये जर इन्शुरन्स अमाऊंटचं आपण समजा बजाज अलायन्सला भरलं आणि उद्या जर हा मोबाईल फुटला किंवा काय नुकसान झालं तर त्या क्लेममध्ये कवर असल्याच्या पद्धतीनं ह्या मोबाईलचं जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई कुणाकडून होणं अपेक्षित आहे, बजाज अलायन्स कंपनीकडनंच का, तर कंपनीनं त्याचा इन्शुरन्स उतरवला आहे। मला वाटतं जसा मोबाईलचा इन्शुरन्स आहे त्याच पद्धतीनं पीक विमा हा सुद्धा तशाच पद्धतीचा विमा आहे। जर शेतकऱ्यांचं पीक संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकरी हिस्सा मिळून ह्या कंपन्यांना जर त्या ठिकाणी प्रीमियमची रक्कम देत असेल तर नुकसान झाल्याच्या नंतर ती नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत नुकसान हे त्या कंपनीनंच देणं अपेक्षित आहे हे मी वारंवार सांगतो आहे। आणि असं असतानासुद्धा काही मंडळी त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याचिका करून चक्क कंपनीनं जर नाही 7-8 आठवड्याच्या आत दिलं तर त्या ठिकाणी सरकारनं द्यावं, म्हणजे कंपनीचं देणं सरकारच्या माती घालायचं आणि कंपनीचे पैसे वाचवायचे, ह्या पद्धतीनं एजंटगिरी करतेत ही प्रकार मी अगदी कागदावर उघडकीस आणला आहे। ह्याच्या बाबतीत ह्याच्यापूर्वीच्या 2-3 प्रेस कॉन्फरन्सला आम्ही त्या ठिकाणी जाहीररित्या सांगितलं आहे आणि हे झालं आहे, त्यांचा ॲपिट्यूड आजही तुम्हाला हायकोर्टातही दिसतं आहे, सुप्रीम कोर्टातसुद्धा तशा पद्धतीची भूमिका दिसते आणि कंपनीसुद्धा त्यांना जे फायद्याचं आहे तेच त्या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करते। मला वाटतं हे सगळं कंपनीचे लागेबांधे आहेत आणि एक प्रकारे कंपनीचे 400-500 कोटी रुपये वाचवायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या डोळ्यात धुळपेक करायची, मी विमा मिळवून दिला म्हणून त्या ठिकाणी पाठीवर शाबासकीची थाप घ्यायची, हे किती दुर्दैवी आहे। शेवटी सरकारचा पैसा म्हणजे तुमच्या आमच्या अगदी जन्मल्यापासून ते आपण ज्यावेळेस स्मशानात जातो त्या प्रत्येक वस्तूवरसुद्धा आता GST च्या रूपानं कर हे शासन जमा करतं आहे, म्हणजे सरकारचा पैसा म्हणजे शेवटी कुणाचा पैसा आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे। प्रीमियम भरून घेतल्याच्यानंतर सुद्धा कंपनीचे पैसे वाचवायचे आणि सरकारला ते पैसे भाग द्यायला भाग पाडायचा, हा प्रकार आपल्या इथं तुळजापूरला इथल्याच आमदारांनी केला आहे आणि त्याच्यामध्ये कंपनीचे पैसे वाचवलेत 60-70 कोटी रुपये। मग त्याच पद्धतीचा प्रकार पुढं सुद्धा करायचा प्रयत्न होता पण तो प्रकार आम्ही हाणून पाडला आहे आणि आम्ही निदर्शनास आणून दिलं आहे। आजही माझं जाहीर आव्हान आहे की ह्याच्या बाबतीत समोरासमोर बसून चर्चा करा आणि कसं असतंय जर आपण खरंच चांगलं काम केलं असेल, प्रामाणिकपणे केलं असेल तर यायला काय हरकत आहे, आम्हाला समजून सांगायला काय हरकत आहे की बाबा सरकारला विमा मागायची काय भूमिका होती ते कळू द्या आम्हाला तरी। मला वाटतं अद्यापपर्यंत ते पुढं आलेलं नाहीत किंवा सांगत नाहीत आणि ह्याचा अर्थ सामान्य शेतकरी काय काढायचा तो निश्चितपणे काढेल आणि शेतकरी ह्याचा हिशोब करेल। आता मला वाटतं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय तर अतिशय हुशार, मी खरं तर 2009 ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा विधानसभेत कशा पद्धतीनं कामकाज करायचं काय आमच्या पुढं काही म्हणजे काही आमदार होते त्याच्यापैकी ती एक होती किंवा चांगलं कामकाज करायचे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि मला वाटतं ही एक गोष्ट काय त्यांच्या लक्षात येत नाही असातला भाग नाही, निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येत असेल पण शेवटी आता काय पार्टी स्पिरिट आहे, कशाला बी चांगलं म्हणायची आपल्याकडं पद्धत असते, आता आमच्याकडं आलं की सोन्यासारखं झालं म्हणायचं म्हणून असेल कदाचित माहीत नाही, पण ही बाब गंभीर आहे आणि त्यांनाही लक्षात आलेली असेल। आता कौतुक शेवटी सभा आल्याच्या नंतर पार्टी स्पिरिट आल्याच्या नंतर त्या पद्धतीनं करणं भाग असते ते केलं त्यांनी। धाराशिवच्या नामांतरणचा विषय आला की धाराशिवचं नामांतर केल्यानंतरच
उस्मानाबाद महाराष्ट्रामध्ये पाऊल पडायचं परमिशन म्हणजे एक प्रकार त्यांनी सिलेक्ट खरंच श्रेय कुणाचं आहे. माझं काय म्हणणं आहे की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांची शेवटची कॅबिनेट होती त्यावेळेस ह्या ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला होता आणि हा ठराव मंजूर झाल्याच्या नंतर केंद्र सरकारनं त्याला मान्यता दिली होती. सगळ्यात महत्त्वाचं धाराशिव नावाच्या बाबतीत प्रत्येक धाराशिवकरांची एक अस्मिता होती त्याच्याबरोबर जोडली गेली होती. प्रत्येक माझेसुद्धा म्हणजे वडील वयस्कर माणसं जर आपण बघितलं तर कोणच ह्या शहराला धाराशिवशिवाय दुसरं काही नाव संबोधत नाही. त्यामुळं त्यांच्या प्रत्येकाची अपेक्षा होती आणि सगळ्यांना ते नाव हवं असं वाटत होतं. मला वाटतं ते नाव झालं आहे, चांगली गोष्ट आहे आणि श्रेय द्यायचं घ्यायचं ह्याच्यापेक्षा प्रत्येकाची मानसिकता प्रत्येकजण दर्शवतं आहे, दिसते, त्याची विलिंग पॉवर दिसते. निर्णय घेतलेला उद्धवजींनी त्या ठिकाणी शेवटच्या कॅबिनेटवर रेकॉर्डवर आहे. मला वाटतं ते श्रेय उद्धवजींनाच त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारलाच द्यायला पाहिजे. जे त्यांनी केलं ते त्यांना मिळालंच पाहिजे. टार्गेटप्रमाणे कर्ज वाटप करायला कुणाचं समाधानकारक आहे, कुणाचं चांगलं आहे. पण काही काही बँका अशा आहेत की 0% कर्ज वाटप आहे, कुणाचं 1% आहे, कुणाचं 5% आहे, 7% आहे. तर अशा ब्रँचेसचं मी यादी मागून घेतली आहे. आताही आम्ही आढावा घेताना ते आमच्यासमोर आले. त्यांना 5 जुलैपर्यंतचे आपण डेडलाईन दिले. 5 जुलैपर्यंत जर त्यांच्या परफॉर्मन्समध्ये जर सुधारणा नाही झाली, त्यांनी जर नाही त्या ठिकाणी दाखवलं, तशाच पद्धतीनं गेंड्याच्या कातडीसारखे जर वागले तर मात्र प्रशासकीय कारवाई काय होईल ती होईल. पण निश्चित ही जी काय BM असतील तेवढे वाईट वृत्तीचे गेंड्याच्या कातडीचे BM अगदी सॅग्रिगेट करून अतिशय चांगल्या ठिकाणी नोकरी करायचं कुठं वातावरण आहे अशा ठिकाणी ट्रान्सफर मात्र करायचं 100%. अगदी त्या अर्थमंत्र्याच्या पाया पडून करायची वेळ आली तर करीन, कारण ह्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय हे लाईनीवर येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा मार्ग ह्याच्यापूर्वीही मी स्वीकारला आहे आणि ती सरळ लाईनीवर आणलेली आहेत. माझी इच्छा नाही कोणाला त्रास द्यायचा किंवा माझे कोण दुश्मन नाहीत, पण शेवटी एवढं फॉलोअप केल्याच्या नंतर घेतल्याच्या नंतर सांगितल्याच्या नंतर जर सुधारणा होत नसेल तर मला वाटतंय त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीचे इंजेक्शन द्यायची सुद्धा गरज आहे. आपण जर बघितलं असेल तर मी मीटिंगच्या सुरुवातीलाच त्यांना सांगितलंय की जे काही टार्गेट दिलंय त्या टार्गेट एवढंच कर्ज वाटप करावं असं नाहीये. ते फक्त तुम्हाला एक बेसलाईन दिली आहे की एवढं तर करायचंच आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो कोणी शेतकरी तुमच्याकडं कर्ज मागणीसाठी पीक कर्ज मागणीसाठी येईल त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्केल ऑफ फायनान्सप्रमाणे कर्ज वाटप करायचं म्हणजे करायचंच आहे अशा पद्धतीचं बंधन आहे. तेही त्यांच्याकडनं वधवून घेतलं आहे आणि जर अशा पद्धतीनं कुठल्या बँक मॅनेजरनं माझं टार्गेट पूर्ण झाल्याने मी कर्ज वाटप करणार नाही अशी भूमिका घेतली आणि ती जर आमच्या लक्षात आली तर निश्चित त्याच्यावरसुद्धा प्रशासकीय स्वरूपाची कारवाई करायची भूमिका प्रशासन घेईल. निश्चितपणे ह्याच्या बाबतीत मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं आहे. ह्या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत. एकाची जमीन जाते, दुसऱ्याचं नाव येत आहे, काही जणाचं विहीर असती, बोर असती, त्याची नोंद होत नाही, काही जणाचा पक्का कोटा असतं त्याची नोंद होत नाही. मला वाटतं ह्या गोष्टीची नोंद व्यवस्थित त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्याच्याच अनुषंगानं येत्या 26 तारखेला जिल्हाधिकारी महोदयाच्या दालनामध्येच त्या सगळ्या लोकांच्या समवेत भूसंपादन करणारे अधिकारी आणि पूर्ण महसूलचा स्टाफ असेल, भूसंपादनचा स्टाफ असेल, ह्यांच्या सगळ्याच्या समावेश आम्ही बैठक आयोजित केली आहे. निश्चितपणे शेतकऱ्याच्या अडचणी शेतकरी सांगतील आणि अधिकारी त्या जे खरं झालं आहे, चुकीचं झालं आहे का बरोबर झालं आहे ते त्या ठिकाणी सिद्ध करतील.